तपस्या पाहून मी तुझं प्रसन्न झालो आहे. माग तुला कोणता वर पाहिजे तो तू निश्चिंतपणे माग. कोण सूर्यदेवा, तुम्ही जर मला प्रसन्न झाला असत तर मला असा वर या त्रैलोक्यात ना मानव ना प्राणी ना अग्नी ना वायू या कोणापासूनही मला मरण देता म्हणे. आणि अरे सिंह, तू अमरदा मागितलीस, परंतु जो जन्माला आला त्याला मृत्यू नक्कीच येतो. मनुष्याला मरण कधीच चुकत नाही. पण मी तुला वर देतो, तुला देव मनुष्य प्राणी यांच्यापासून दिवसा व रात्री पहाटे व संध्याकाळी कधीच मृत्यू संभवणार नाही. तथास्तु तथास्तु तथास्तु. Oh,
अरे पण सिंधू, तू आज एवढा आनंदात दिसत आहे, या आनंदाला कारण तरी काय? कोण कारण वेगळंच आहे, कारण नारायण नारायण, ही तर आनंदाचीच बातमी आहे. सूर्यनारायणच्या तपश्चर्याने वर प्राप्त करून घेतलं आणि अमृत प्रोषण करून याचे लक्षात हा सिंधू अमर झाला म्हटलं. नारायण नारायण, पण सिंधू या अमरत्वाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. काशाच्या पृष्ठावर असे कोणामध्ये पूर्ण बदल झाला? नारायण नारायण, अरे सिंधू, तू या त्रैलोक्यात अमर झाला आहेस, त्यामुळं सारा देवांना बंदिस्त कर. अरे शुभ वार्ता दिला आहे, त्याबद्दल सिंधू आपला ऋणी आहे म्हणतो. नारायण नारायण, पण प्रथम इंद्राच्या अमरावतीवर जाऊन इंद्राची अमरावती काबीज कर. नारायण नारायण, जे मनामध्ये होतात तेच बोलत इंद्राची अमरावती काबीज करून इंद्राचा सिंहासनाचा सौंदर्याचा मला म्हटला. नारायण नारायण, म्हणजे त्या इंद्रनगरीचा तू राजा होशील. नारायण नारायण, प्रभू नाम घे रे मुखी तू मानवा, हरी नाम घे रे मुखी Thank you.
इंद्राचा आदेश आला मी नाचते, इंद्राचा आदेश आला मी नाचते, इंद्र दरबार भरला मजा वाटते, इंद्र दरबार भरला मजा वाटते, देव इंद्राचा दरबारी आली नारंगाची स्वारी, गोर नाम मुठी वाणी, मी गातो मधुर सुराती गाणी, मी गातो मधुर सुराती कशी भेट घे तुझी पांडुरंगा, कशी भेट घे तुझी पांडुरंगा, ओ बाला जा, निरोप हमारा जा।
तुषार चंद्रकर यांच्याकडून एखादा मध्ये पार्टिसिपेट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे हे गाणं पुन्हा एकदा म्हणजे झालं पाहिजे. शाबास. कशी भेट गे तुझी पांडुरंगा, कशी भेट गे तुझी पांडुरंगा. Thank you.
इंद्राजी आता पळून गया, तू त्याला बंदिस्त करावं, काही वेळ लागत आहे देह पंढरी आत्मा श्री हरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी चालत
उन्मत झाला तो सिंधू आपल्या या वैकुंठ नगरीत स्वारी करून येत आहे तेव्हा सावध राहा म्हटलं नारायण नारायण केशवा माधवा प्रभू तू नारायण केशवा Thank you.
Thank you.
तो गणेशाची सांबा कसा करावा?
काही कळत कुठेही वळखायला गेलो तर तो आदेश दिवस असो क्षणी तो गणेशा दिसतो सामना कसा करायचा हेच काही कळत आहे काल जर केला शोध तो केला नाही पण तो सामना मला करावाच लागणार आहे सर्व देवांना मध्ये मुक्त करा आणि श्री गणेशाला शरण जा कोण तुझे शरण पण त्या गणेशाला केवळ शक्य ना शरण जाई सर्व प्राणी शेवटी मरणार जे जे डोलन दिते हे सर्व नाशिवंत आहे चिरंजी असे हनुमान विभीषक शिवाचार्य अश्वत्थामा व बलिराजा एवढेच आपल्या पुण्य कर्माने अमर झाले पुण्य कर्माने बरे तर तुम्ही सर्व देवांना मधील मुक्त करा आणि श्री गणेशाला शरण जा नानाच्या गोष्टी मला शिकवू नको आणि बायका आणि त्या गोष्टी मला लक्ष घाल रस्त म्हणा तू मैथर पत्य आहेस तुला सोडतो मैथर या संशय नाही काय करायचं कि नाही ते माझ्या बघून घेईल म्हटलं जशी तुमची इच्छा माझं कर्तव्य मी केलं आता कपाल पिताची मी आली तर मी तरी काय करणार लपून बसत आहे असा समाज हा शिंदो तुझ्या दोन हात करण्यास तयार आहे म्हटलं अरे पळवण नाही तसे तुम्हा सर्व देवांना बंदिस्त करण्यास आणि तुलाही बंदिस्त केल्याशिवाय हा शिंदो शांत बसणार नाही म्हटलं पाहू तुझा मला ठीक आहे सकल जनांचा भाग्य विधाता सकल जनांचा भाग्य विधाता करुतया वंदना Thank you.
सूर्यदेवाच्या वराने उन्मत झाले त्या सिंधूला तू मार मारलेस, आता ब्रह्मदेवाच्या सिद्धी आणि बुद्धीशी अगदी आनंदाने लग्न कर। नारायण नारायण लागेली से समजला गोडी अभंगाची लागेली से समजला गोडी अभंगाची कृपाचा पांडुरंगाची Thank you.